कुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चैत्र गौरीसाठी मोत्याचा हार कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। हा हार तुम्ही गणेशोत्सवात गणपती बाप्पाला सुद्धा घालू शकता। यासाठी आपल्याला साहित्य लागेल नायलॉनचा धागा, हा 40 mm धागा मी वापरलेला आहे। सुई लागेल, बारीक सुई घ्यायची आहे। तुम्ही इथे गळ्यातल्याला जो धागा वापरता तो सुद्धा वापरला तरी सुद्धा चालेल। मी इथे हा नायलॉनचा धागा वापरत आहे। त्यानंतर मोतिया कलरचे मणी वापरत आहे, 4 नंबरचे हे मणी आहेत, ऑफ व्हाईट कलरचे मणी। कात्री घ्यायची आहे धागा कट करायला। त्यानंतर इथे हे असे 4 भोकं असलेल्या स्ट्रिप्स आपल्याला लागतील, हे बघा, ह्या घ्यायच्या आहेत। ह्या आपल्याला 2 लागणार आहेत, दोन्ही बाजूला लावायला म्हणून ह्या आपल्याला 2 लागतील। त्यानंतर ह्या अशा 2 भोकाच्या स्ट्रिप्स आपल्याला लागतील, हे बघा। गळ्यातल्याला आपण वापरतो तशा, ठुशी वगैरे बनवताना वापरतो तशा ह्या आहेत। तुम्ही वेगळ्या डिझाईनच्या सुद्धा इथे वापरू शकता, 4 भोकावाल्या वापरल्या तरीसुद्धा चालतील। माझ्याकडे ह्या अवेलेबल होत्या म्हणून मी ह्या घेत आहे। आता ह्या भोकातनं आपण धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ह्या 4 भोकांच्या पट्टीतल्या एका कुठल्याही टोकाच्या भोकातनं हा धागा बाहेर काढून घ्यायचा। धागा व्यवस्थित आपण त्याला 2 ते 3 गाठी मारून घेणार आहोत, म्हणजे तो लूज पडायला नको। हे बघा, घट्ट गाठी मारून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हा जो उरलेला टोकाचा धागा आहे तो कट करून घ्यायचा। आता याच कोपऱ्यातल्या भोकातनं सुई बाहेर काढून घ्यायची। अशा पद्धतीने खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतली, हे आपल्याला असं ठेवायचं आहे। इथून आता आपण आतला हा पदर करून घेत आहोत गळ्यातल्याचा। त्यासाठी धाग्यात 10 पांढरे मणी ओवून घ्यायचे, 10 पांढरे मणी ओवून घेतलेले आहेत। त्यानंतर आता ही जी 2 भोकांची पट्टी आहे त्यातल्या एका पट्टीतल्या या वरच्या भोकातनं धागा वरून खालच्या दिशेने असा घालून घ्यायचा आहे। हे बघा, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, व्यवस्थित सरकवून घ्यायचा आहे। आता आपण धाग्यात पुन्हा 10 पांढरे मणी घालून घ्यायचे, व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे। पुन्हा ही 2 भोकांची पट्टी घ्यायची, या एका वरच्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। हे बघा, आता आपण धाग्यात 20 पांढरे मणी ओवून घेतलेले आहेत, 20 पांढरे मणी ओवून घ्यायचे। त्यानंतर पुन्हा ही 2 भोकांची पट्टी घ्यायची, हे बघा, या एका भोकातनं धागा वर काढून घ्यायचा, व्यवस्थित सरकवून घ्यायचा आहे। आता परत धाग्यात 10 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत, हे बघा, 10 पांढरे मणी ओवून घ्यायचे। मग अजून एक 2 भोकांची पट्टी, त्यातल्या एका भोकातनं धागा वर काढून घ्यायचा, पुन्हा धाग्यात 10 पांढरे मणी ओवून घ्यायचे। आणि आता ही 4 भोकांची दुसरी पट्टी आपल्याला लागणार आहे, त्यातल्या या पहिल्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे,
म्हणजे ते लूज पडणार नाही. व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे धागा, मणी व्यवस्थित पकडून ठेवायचे आणि या भोकातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि तिथे गाठ मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही गाठ मारत आहोत. त्याच पहिल्या भोकाशी गाठ मारून घ्यायची, घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपण गाठ मारून घेत आहोत म्हणजे ते लूज पडायला नको. बघा, हा हार नक्की करून बघा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये अभिप्रायही नक्की कळवा. आता या पुढच्या या दुसऱ्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता आपण दुसरी ओळ बनवणार आहोत. ही पहिली ओळ आपली झाली, आता दुसरी ओळ बनवणार आहोत. आता आपल्याला इथे दुसरी ओळ करायची आहे. पहिले 10 पांढरे मणी ओवून घ्यायचे, त्यानंतर ह्या दोन भोकांच्या स्ट्रिपमधल्या दुसऱ्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. ही जी दोन भोकांची पट्टी आपण लावली होती त्यातल्या ह्या दुसऱ्या भोकातनं धागा बाहेर काढून घेतला. पुन्हा धाग्यात 10 पांढरे मणी ओवून घ्यायचे, त्यानंतर ह्या दोन भोकांच्या स्ट्रिपमधल्या दुसऱ्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपण धाग्यामध्ये 25 पांढरे मणी घालून घेणार आहोत. सुरुवातीला आधी मध्ये 20 ओढले होते, आता इथे आपण 25 घालणार आहोत. प्रत्येक वेळेस 5-5 मणी वाढवून घ्यायचे. या दोन भोकांच्या पट्टीतून या दुसऱ्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा 25 मणी ओवून. त्यानंतर आता धाग्यात 10 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. 10 पांढरे मणी, मग या पट्टीच्या भोकातनं धागा बाहेर काढायचा आणि त्याच्या पुढे वरती हे 10 पांढरे मणी ओवून घ्यायचे. आणि या 4 भोकांच्या पट्टीतल्या दुसऱ्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला गाठ मारून घ्यायचे, मणी व्यवस्थित सरकवून घ्यायचे, धागा ओढून घ्यायचा आणि इथे आता आपण गाठ मारून घेऊया. याच भोकातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि एक गाठ मारून घ्यायची. हे बघ, पुन्हा एकदा धागा याच भोकातनं बाहेर काढून घ्यायचा आणि दुसरी गाठ मारून घ्यायची. व्यवस्थित 2 गाठी मारून घ्यायच्या आहेत म्हणजे धागा घट्ट बसेल. आता या मधल्या सर्कलमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि या तिसऱ्या भोकातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. आता आपण तिसऱ्या ओळीला सुरुवात करत आहोत. सुरुवातीला धाग्यात आपण 10 पांढरे मणी घालून घ्यायचे, व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आणि ह्या दोन भोकांच्या पट्टीतनं एका भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. तुम्ही इथे 4 भोकांची पट्टी वापरलीत तरी सुद्धा चालेल. हे बघा, इथपर्यंत झालं. आता पुन्हा 10 पांढरे मणी घालून घ्यायचे आणि दोन भोकांच्या पट्टीतल्या एका भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचं. आता आपण इथे 30 पांढरे मणी ओवून घेणार आहोत. हे बघा, 30 पांढरे मणी ओवून घेतले. त्यानंतर ह्या दोन भोकांच्या पट्टीतल्या एका भोकातनं धागा वर काढून घ्यायचा. 10 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. हे बघा, 10 पांढरे मणी ओवून घेतले
त्यानंतर दोन भोकांच्या पट्टीतल्या ह्या एका भोकातनं वरच्या भोकातनं धागा बाहेर काढून घेतला. त्यानंतर पुन्हा 10 पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत आणि या तिसऱ्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. इथे आता आपण गाठ मारून घेऊया. याच तिसऱ्या भोकातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढायचा आणि एक गाठ मारून घ्यायची. मणी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे. धागा घट्ट ओढून घ्यायचा म्हणजे ते लूज पडणार नाही. अजून एक गाठ आपण मारून घेऊया. या दोन गाठी मारून घ्यायच्या आणि धागा या चौथ्या भोकातनं बाहेर काढून घ्यायचा. आता आपण चौथ्या ओळीला सुरुवात करत आहोत. सुरुवातीला 10 पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आणि या दोन भोकांच्या पट्टीतील या दुसऱ्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. व्यवस्थित मणी ॲडजस्ट करून घ्यायचे. मागे सरकवून घ्यायचे मणी. त्यानंतर पुन्हा धाग्यात 10 पांढरेमणी ओवून घ्यायचे आणि या दोन भोकांच्या पट्टीतील या दुसऱ्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आता आपण इथे आता धाग्यात 35 पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 20, मग 25, मग 30 आणि आता 35 पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे. 35 पांढरेमणी ओवलेले आहेत शेवटच्या ओळीसाठी. आता या दोन भोकांच्या पट्टीतील या दुसऱ्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपण धाग्यात 10 पांढरेमणी घालून घ्यायचे आहेत आणि या दोन भोकांच्या पट्टीतील दुसऱ्या भोकातनं धागा वर काढून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा 10 पांढरेमणी घालून घ्यायचे आणि या शेवटच्या चौथ्या भोकातनं धागा वर काढून घ्यायचा. आणि इथे आता आपण गाठ मारून घेणार आहोत. व्यवस्थित धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि इथे आता गाठ मारून घ्यायचे. जशी आधी गाठ मारली तशीच त्याच पद्धतीने आपण पुन्हा गाठ मारून घेणार आहोत. याच भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि गाठ मारायची. अशीच आपण आणखीन एक गाठ मारून घेऊया म्हणजे धागा लूज पडणार नाही. या दोन गाठी मारून घेतल्या. आता आपण हे दोन स्ट्रीप ज्या आहेत या जोडून घेणार आहोत. या दोन पट्ट्या जोडून घेणार आहोत. त्यासाठी या तिसऱ्या ओळीतील मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. या 10 पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आपल्याला ते जोडायचे आहेत. दोन दोनच्या स्ट्रिप्स आहेत त्यामुळे ते आपल्याला आता जोडून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे 4 भोकांची जर का वापरलीत, 2 ऐवजी 4 भोकांची स्ट्रिप वापरलीत तर जोडायची आवश्यकता नाही. या तिसऱ्या ओळीतील पांढऱ्या मण्यांमधून आणि या स्ट्रिपमधून सुद्धा धागा बाहेर काढून घेत आहे. या पट्टीतून धागा बाहेर काढून घेतला. त्यानंतर या दुसऱ्या लाईनमधील जी पट्टी आहे त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. त्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. दुसऱ्या लाईनमधील पट्टीच्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि हे इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे ते व्यवस्थित जुळेल. त्यानंतर या समोरच्या पट्टीतील भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. पुन्हा आपण धागा हे 10 मणी पुढे सरकवायचा. तिसऱ्या ओळीतले हे पांढरे 10 मणी धागा पुढे सरकवून घ्यायचा.
तुम्ही जर का चार भोकांची पट्टी वापरली तर हे जोडायची आवश्यकता नाही, दोन भोकांची पट्टी वापरली तर हे असं जोडून घ्यायला लागेल। या पांढऱ्या मण्यांमधून धागा बाहेर काढला आणि या पट्टीच्या भोकातनं सुद्धा धागा बाहेर काढून घेतला। आता या समोरच्या पट्टीतील भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, म्हणजे दुसऱ्या ओळीतील जी पट्टी आहे त्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि आता पुन्हा या समोरच्या भोकातनं धागा बाहेर काढून घेऊन जॉईंट करून घ्यायचं आहे। पुन्हा धागा या सर्व पांढऱ्या मण्यांमधून, तिसऱ्या ओळीतील पांढऱ्या मण्यांमधून फिरवून घेऊन अशाच प्रकारे आपण दोन्ही बाजूला हे जॉईंट करून घ्यायचं आहे। हे बघा, धागा फिरवून घेतला आणि ह्या दोन पट्ट्यासुद्धा तशाच जॉईंट करून घेतल्या। त्यानंतर परत 10 पांढऱ्या मण्यांमधून धागा फिरवून ह्या दोन पट्ट्या जॉईंट करून घेतल्या आणि पुन्हा 10 पांढऱ्या मण्यांमधून धागा फिरवून घेतला आणि आता या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर निघालेला आहे। आता या चार भोकांच्या पट्टीतील या तिसऱ्या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे, धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे, मग या मधल्या भोकातनं धागा बाहेर काढायचा आहे। इथे आता तुम्ही एकतर गोंडा लावू शकता किंवा मग मणी घालू शकता आणि जॉईंट करू शकता। आपण इथे 30 पांढरे मणी घालून घेतलेले आहेत। मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आणि आता इथे आपण हे समोरच्या बाजूला जॉईंट करून घेऊया। या भोकातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आणि इथे गाठ मारून घ्यायची। याच भोकातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि एक गाठ मारून घ्यायची आहे, म्हणजे ते लूज पडणार नाही। आता आपण दुसरी गाठ मारून घेत आहोत। त्याच भोकातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि दुसरी गाठ मारून घ्यायची। तुम्ही इथे गोंडा सुद्धा लावू शकता। गाठ मारून झाल्यावर धागा एखाद दोन पांढऱ्या मण्यांमधून बाहेर काढून घ्यायचा। आपला हा हार आता तयार झालेला आहे। आता हा धागा आपण कट करून घेऊया। आपला हा हार तयार झालेला आहे। तुम्हाला जर का मोठा हार बनवायचा असेल तर 6 किंवा 8 नंबरचे मणी तुम्ही वापरू शकता। 10 नंबरचे मणी वापरून सुद्धा हा हार खूप सुंदर होतो, मोठा हार तयार होतो। हा नक्की करून बघा। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।